Yes, good morning. Good morning. Good morning, sir. Good morning. Good morning, all of you. Good morning, sir. Good morning, all of you. Let's start. Section 78. Nothing is an offense. Nothing which is done in pursuance 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 of or which is warranted which is warranted 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 by the judgment or order of court by the judgment or order of court order of court of justice comma if done whilst 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 such judgment or order remains in force
is an offense. Is an offense. Is an offense. Notwithstanding. Notwithstanding. One word. Notwithstanding. This is the one word. Notwithstanding. The court may have had no jurisdiction to pass such judgment or order provided that the person doing the act in good faith believes that the court had such jurisdiction Okay, this is a plain section regarding section 78. Before discussing this section, let me know section 77 is deal with anybody. Section 77 is related with. Yesterday we had discussion regarding the section 77. According to section 77, so and so act of justice. Who is that person? Person name is judge. आपण काल हे शिकलो पहा की जे काय जजेस आहेत हे जजेसला काय स्पेशल इम्युनिटी आहे स्पेशल प्रिव्हिलेजेस आहेत की ते जज म्हणून काम करत असतात त्यावेळेस त्यांना स्पेशल इम्युनिटी आहे आपण असं काल शिकलो की जेव्हा ते जज म्हणून काम करतात व्हेन ऍक्टिंग ज्युडिशियली एक्सरसाइज इन एनी पॉवर इन गुड फेथ गिवन टू हिम बाय लॉ की लॉनी त्यांना पॉवर दिलेले आहेत आणि ते पॉवर एक्सरसाइज करत असताना ते गुड फेथ मध्ये करत असताना त्यांच्याकडून ऑफेन्स होत नाही त्यामुळे ही इम्युनिटी आहे त्यांना स्पेशल आपण हे फिअरलेस करण्यासाठी इंडिपेंडेंट करण्यासाठी हा सेक्शन 77 आहे असं आपण पाहिलं त्यानंतर आपण असं पण पाहिलं की जर जजेसने करप्शन केलं तर मात्र ते हे लायबल आहेत किंवा आणखीन ऍक्टिव्हिटी केल्या की जे जज म्हणून त्यांना पॉवर दिले नाहीत पण त्यांनी त्या पॉवर केल्या जज म्हणून लॉने जर त्यांना पॉवर दिल्या नाही आणि त्या केल्या तर मात्र ते लायबल आहेत परंतु लॉने जर त्या पॉवर दिलेल्या आहेत आणि त्या एक्सरसाइज केल्या तर त्यासाठी ते लायबल नाहीत असं आपण सेक्शन 77 पाहिलेलं आहे ओके आज आपण आज लिहून घेतलं सेक्शन 78
78, read along with me. Nothing which is done in pursuance of पाठपुरावा करण्याच्या अनुषंगाने. की जर एखादी गोष्ट करत आहे आणि ती गोष्ट कसं काय करत आहे, पाठपुरावा करत आहे. आपण काय करतो तर ते पर्सन्स काय करतात, पाठपुरावा करतात, पर्शुएन्स ने करतात. पर्शुएन्स विच इज वॉरंटेड बाय जजमेंट ऑर ऑर्डर. आणि ती जजमेंट, ती जी काय ऍक्ट आहे, ती ऍक्ट करण्यासाठी कोणी सांगितलेलं आहे, एकतर जजमेंटने सांगितलेलं आहे आणि दुसरं किंवा ऑर्डर. जजमेंट कोण देतं, जजेस देतात निर्णय. ऑर्डर आदेश कोण देतं, जजेस देतात. जजेसने जर जजमेंट दिले किंवा ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरच्या अनुषंगाने जे काय जजमेंटमध्ये सांगितले, जे काय ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे आणि जे ऍक्टिव्हिटी सांगितले त्या अनुषंगाने पर्शुएन्स ऑफ एखादे कृत्य केलेलं आहे ते कृत्य. इफ डन व्हाईल जजमेंट ऑर ऑर्डर रिमेन इन फोर्स. की त्या जजमेंटचा आणि त्या ऑर्डरचा अंमल रिमेन इन फोर्स अद्याप पावतो, तो इन फोर्स आहे. अद्यापही ते जजमेंट पास केलेलं त्याचा अंमल चालू आहे. तर त्या जजमेंटने सांगितल्याप्रमाणे, त्या ऑर्डरने सांगितल्याप्रमाणे एखादं कृत्य केलं असेल तर ते काय होणार नाहीये, तो ऑफेन्स होणार नाहीये. त्याचबरोबर इज अन ऑफेन्स, तर हे ऑफेन्स नाहीये. नॉट विथ स्टँडिंग, त्याचबरोबर कोर्ट, ते काय कोर्ट आहे आणि त्या कोर्टाला, त्या कोर्टा, कोर्ट मे हॅव नो ज्युरिसडिक्शन टू पास सच जजमेंट ऑर ऑर्डर. एक कोर्ट आहे आणि कोर्टाने एक जजमेंट पास केलेला आहे किंवा ऑर्डर पास केलेले आहे आणि ते पास करण्याकरता त्या कोर्टाला ज्युरिसडिक्शन नाहीये, तरी पण त्या कोर्टाने ते जी जजमेंट आहे किंवा ती जी ऑर्डर आहे ती पास केलेली आहे. आणि त्या ज्युरिसडिक्शन नसलेल्या कोर्टाच्या जजमेंटचा पर्शुअन्स करण्यासाठी, ज्युरिसडिक्शन नसलेल्या कोर्टाची ऑर्डर फॉलो करण्यासाठी, ओके, प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन इन गुड फेथ. आणि जो पर्सन आहे तो पर्सन काय करतोय, ती जजमेंट किंवा ती ऑर्डर फॉलो करतोय. कशी, गुड फेथ मध्ये. हे पहा, जजमेंट ज्युरिसडिक्शन असेल किंवा नसेल हे विचारात घ्यायचं नाही. ओके, कोर्टाची ऑर्डर आहे, कोर्टाचं जजमेंट आहे, ते फॉलो केले पाहिजे. आणि ते फॉलो करत असताना जर एखादी ऍक्टिव्हिटी झाली असेल तर तो ऑफेन्स नाहीये, तर तो ऑफेन्स नाहीये. गुड फेथ बिलीव दॅट द कोर्ट हॅज अ ज्युरिसडिक्शन. आणि जरी त्या कोर्टाला ज्युरिसडिक्शन नव्हतं तरी पण ते जे काय कोर्टाची जी काय ऑर्डर आहे, ते जी काय जजमेंट आहे, ते फॉलो केले गेलेलं आहे त्या पर्सन कडून, पर्शन्स केला गेलेला आहे. आणि कसा, इन गुड फेथ, गुड फेथ मध्ये केला गेलेला आहे. ओके, तर ती जी काय ऍक्ट आहे ती ऍक्ट ऑफेन्स होणार नाही, किंवा ते जे काय पर्सन्स आहेत ते पर्सन्स काय होणार, एक्सक्लुडेड होणार, एक्झम्प्टेड होणार, फ्री होणार, एक्सक्यूज होणार फ्रॉम एनी काइंड ऑफ क्रिमिनल लायबिलिटी अकॉर्डिंग टू सेक्शन 78. व्हॉट इट, दोन आपण सेक्शन पाहिले. सेक्शन 77 प्रमाणे कोण एक्झम्प्टेड आहेत, 77 प्रमाणे जज. ओके, जज, येस, जजेस एक्झम्प्टेड आहेत सेक्शन 77 प्रमाणे, त्यांना कुठलीही क्रिमिनल लायबिलिटी नाही 77 प्रमाणे. आता 78 प्रमाणे कोण एक्झम्प्टेड आहेत, ऑफिसर्स फॉलोइंग द जजमेंट. येस, जे जे काही सर्व ऑफिसर्स आहेत, जे जे काही कोर्ट ऑफ लॉचे जे काही ऑफिसर्स आहेत, पर्सन्स, ते सर्व काय होणार आहेत, सर्वंट आहेत, ते काय होणार आहेत, येस, ते सुद्धा एक्झम्प्टेड होणार आहेत. त्यांना पण एक्सक्यूज मिळणार आहे, त्यांना पण एनी कुठलीही लायबिलिटी इम्पोज होणार नाही. कारण का, ते काय काम करतायत, जजमेंट आणि ऑर्डर हे कुणी पास केलेले आहे, कोर्टाने. ते जजमेंट आणि ऑर्डरची ते काय करतायत, फॉलो करतात, ते एक्झिक्यूट करतात. आणि ते एक्झिक्यूट करत असताना त्यांच्याकडून ऍक्ट झाली असेल तर ते क्रिमिनली लायबल आहेत का, तर नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया. ओके, एक सिव्हिल कोर्ट आहे, पुणे कोर्टाचा एक सिव्हिल कोर्ट आहे आणि सिव्हिल कोर्ट प्रमाणे एक त्या संदर्भात रेंट संदर्भात, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट संदर्भात एक सिव्हिल सूट आहे, एक दिवाणी दावा आहे. आणि हा दावा कोणामध्ये आहे, लँडलॉर्ड आणि टेनंट मध्ये आहे. ओके, घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये आहे. ओके, दावा पुणे कोर्टात आहे, त्या दाव्यामध्ये काय झालेला आहे, जजमेंट झालेला आहे, निकाल झालेला आहे. ओके, आणि तो जे जे जजमेंट आहे ते जजमेंट कोणाच्या बाजूने लागलेला आहे, त्या लँडलॉर्डच्या बाजूने लागलेला आहे. आणि ती जी काय सूट वाद मिळकत आहे, ती वाद मिळकत कोणाच्या ताब्यात आहे, त्या भाडेकरूच्या ताब्यात आहे. ओके,
आता त्या भाडेकरूला इव्हिक्शन करायचं, तिथून हुसकावून लावायचं आहे कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे, कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे. मग ते कोण करतील? कोर्टाच्या ऑफिसर करतील. ओके, मग त्या कोर्टाच्या ऑफिसरने ते इव्हिक्शन करणं हा काही ऑफेन्स आहे का? नाही, बिकॉज इट्स बेस्ड ऑन द ऑर्डर. यस, ओनली दे कॅन फॉलो द जजमेंट गिव्हन बाय द कोर्ट. ओके, त्यांनी कुठलाही ऑफेन्स केलेला नाही. बट Yes, sir. हा आता तेच उदाहरण घेऊया आपण की सूट जी काही प्रॉपर्टी आहे ही सूट प्रॉपर्टी कुठे आहे? फॉर एक्झाम्पल इथं आपण समजूया नगर हद्दीत आहे. ओके, नगर हद्दीत आहे. ओके, नगरचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये ती जी काही रेंटला दिलेली प्रॉपर्टी आहे ती तिथे सिच्युएटेड आहे. सूट काय झालेलं आहे? बाय मिस्टेक ऑफ फॅक्ट ते कुठे दाखल झालेलं आहे? पुण्यात. पुण्याच्या कोर्टात काय झालेलं आहे? त्याचा निकाल लागलेला आहे. पुण्याच्या कोर्टात निकाल लागलेला आहे आणि पुण्याच्या कोर्टाने तिथे जजमेंट पास केलेला आहे आणि तिथं तेच इव्हिक्शनची ऑर्डर झालेली आहे. इव्हिक्शनच्या ऑर्डर प्रमाणे त्या पुण्यातल्या कोर्टामधल्या ऑफिसरने ते इव्हिक्शन केलेलं आहे. ओके, आता ते इव्हिक्शन करणारे अथॉरिटी हे क्रिमिनली लायबल आहेत का? Whether that no, no, because no. that is done in good faith. आता आपण इथे सेव आपण सेकंड लाइन लिहून घेतली बघा या सेक्शन मध्ये. नॉट वी स्टँडिंग द कोर्ट मे हॅव हॅड नो ज्युरिस्डिक्शन. जरी कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नव्हतं, न्याय क्षेत्र नव्हतं, अधिकार क्षेत्र नव्हतं, तरी पण कोर्टाने जजमेंट पास केलेलं आहे, तरी पण कोर्टाने ऑर्डर पास केलेली आहे आणि त्या ऑर्डरचं आणि त्या जजमेंटचं एक्झिक्युशन करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी, इन पर्सन्स ऑफ द एक्झिक्युशन ऑफ दॅट ऑर्डर ऑफ जजमेंट द पर्सन्स हु एंगेज्ड फॉर एन्फोर्समेंट दे आर नॉट हेल्ड क्रिमिनली लायबल इवन दो दॅट कोर्ट हॅड नो ज्युरिस्डिक्शन टू पास जजमेंट ऑर टू पास ऑर्डर. ओके, बट देर इज वन इम्पॉर्टंट पॉइंट दॅट प्रोव्हाइडेड दॅट पर्सन डुईंग द ऍक्ट इन गुड फेथ बिलीव्ह दॅट. त्याचे काय एक्झिक्युटिंग करणारे पर्सन होते त्यांना काय होतं गुड फेथ मध्ये असं बिलीव झालं होतं की कोर्ट हॅड ज्युरिस्डिक्शन, सच ज्युरिस्डिक्शन की कोर्टाला खरंच ज्युरिस्डिक्शन आहे, परंतु रिअल मध्ये ते कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नव्हतं. सर मला एक सांगायचं आहे, एक केस आहे ऍक्च्युली जी मद्रास मध्ये चालू आहे. तर लाईक तिरुमाला वर्सेस तिरुमाला अशी एक केस आहे. तर त्याच्यामध्ये मद्रास मध्ये ती त्या पार्टीने फाईल केलं सूट, राईट, आणि फाईल सूट केल्यानंतर कोर्टाने जजमेंट काढलं की इंजंक्शन ऑर्डर दिली आपल्या महाराष्ट्रातल्या तिरुमालाला की तुम्ही सगळं स्टॉप वगैरे करायचं. आणि नंतर ना असं कळालं की त्यांचं ज्युरिडिक्शनच नाहीये, ते त्यांनी फ्रॉड पद्धतीने ते ऑफिस दाखवलंय त्यांनी जे, त्याच्यामुळे ते ज्युरिडिक्शनच होऊ शकत नाही. मग या केस मध्ये कसं होऊ शकतं? म्हणजे कोर्ट काय प्रॉपर ज्युरिडिक्शन आहे का नाही हे ठरवणारे काही पॉइंट्स आहेत. तर उदाहरण घेऊया आपण की जर तुम्ही सीपीसी मध्ये पाहणार आहे थर्ड इयरला, तर पेक्युनरी ज्युरिडिक्शन असतं. पेक्युनरी ज्युरिडिक्शन की आर्थिक स्वरूपाचे, फॉर एक्झाम्पल 1 कोटीचा दावा आहे आणि आपण सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन कडे दाखल केलेला आहे, तो दाखल होईल का? नाही होणार, कारण ते पेक्युनरी ज्युरिडिक्शन बसत नाहीये. त्या जजेसला त्या सूट व्हॅल्युएशनचा तेवढ्या प्रॉपर्टीचा दावा चालवण्याचे अधिकार नाहीये. सूटचं व्हॅल्युएशन किती आहे? 1 कोटी आहे आणि तुम्ही दावा दाखल कुठे केलेला आहे? सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनला. ते दाखल होणार नाही. सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनला पण दाखल होणार नाही. मग ते कसं आहे, हायरार्की आहे. सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट. फॉर एक्झाम्पल 2 चॅनल मधला वाद आहे, दोन आता फॉर आयपीएल आहे किंवा आणखी काय, आणि तो वाद आपण काय केला, सपोज डिस्ट्रिक्ट कोर्टात दाखल केला, दाव्याचं जे काय कॉज ऑफ ऍक्शन आहे आणि त्याचं जे काय सूटचं जे काय व्हॅल्युएशन आहे, त्या व्हॅल्युएशन वरती ठरतं की तो सूट कुठल्या कोर्टात दाखल करायचा आहे. बरोबर, त्याप्रमाणे तिथं जे काय तुम्ही आता म्हणता तिथं व्हॅल्युएशन ठरलं जाईल. त्याचप्रमाणे पण सर, म्हणजे आपण कोर्टाला अपील करू शकतो ना त्या गोष्टीवरती, हायकोर्टाला, की दिस इज
हे असं असं झालेलं आहे आणि मग हे जजमेंट कोर्टाने पास केलंय, कोर्टालाही माहिती नव्हतं या गोष्टींवरती. सांगू शकतो आपल्याला आणि कोर्टच आपल्याला सांगतं की दिस कोर्ट हॅज नो ज्युरिस्डिक्शन. आता आपण एक उदाहरण घेतलं पहा, आताच लेटेस्ट एक उदाहरण घेतलं कुठलं, की प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे नगर कोर्टात आणि सूट दाखल केलेला आहे पुणे कोर्टात. ओके बरोबर, आता उदाहरण घेतलं. मग हे पहा, पुणे कोर्टात जर सूट दाखल करायचं असेल तर प्रॉपर्टी पुणे कोर्टाच्या हद्दीतच असली पाहिजे, अदरवाइज त्याला आपण म्हणतो टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. फॉर एक्झाम्पल, सूट प्रॉपर्टी आहे औरंगाबाद मध्ये आणि वाटपाचा दावा केलेला आहे पुणे कोर्टात, तो ट्राय होईल का, तो इन्स्टिट्यूट होईल का? एनीबडी? सूट प्रॉपर्टी आहे औरंगाबाद मध्ये, औरंगाबाद मध्ये एक शेत जमीन आहे आणि त्या संदर्भात त्या चार भावांना वाटप करायचं आहे आणि त्या चार भावापैकी एक भाऊ इथे राहतो आणि त्या एक भाऊने म्हणला मी पुण्यात राहतो, मला औरंगाबादला जायला काही मला ते जमत नाहीये, मी पुण्याच्याच कोर्टात दावा दाखल करतो वाटपाचा, तो करू शकेल का? नाही, इट शुड बी अंडर द ज्युरिडिक्शन. Yes, territorial jurisdiction. आणि सर जर चारही भाऊ पुण्यात असतील तर? हा, तरी पण सूट प्रॉपर्टी कुठे आहे? औरंगाबाद. Yes, 7-12 तिथं त्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे. ओके, इट्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ आय थिंक पर्सन्स, द प्रॉपर्टी वेअर सिच्युएटेड, द सूट इज फाइल देअर ओनली, राईट? Yes, yes, yes. Territorial jurisdiction. Territorial jurisdiction. Yes. Everybody got it? Section 78? Yes. Yes, sir. Yes, yes, sir. Yes. Next section, 79. Sir, ekana na, mala ek question hota. Territorial jurisdiction buddhul. Mag zar, ata apan recent ek example kitla, Sushant Singh sir. Techa vadlani dava Bihar madhe takla hota. आणि ही रिया चक्रवर्ती होती मुंबई मध्ये होती. सो शी वॉज आस्किंग टू ट्रान्सफर द केस नॉट फ्रॉम फाईट द केस नॉट फ्रॉम बिहार बट फ्रॉम मुंबई. मग या केसमध्ये कसं काय झालं, लाईक यु नो द केस वॉज देअर बट शी वॉज आस्किंग टू ट्रान्सफर द केस. आणि अशा बऱ्याच वेळेस आपण ऐकतो यु नो केस दुसरीकडे असते पण आपण रिक्वेस्ट करतो की बाबा तुम्ही आमची केस तिकडे ट्रान्सफर करा, तर मग त्या केसमध्ये कसं काय होऊ शकतं? There are two kinds of cases. One, criminal cases, another is civil cases. Correct. Yes. You stated that regarding the criminal case. Okay. Criminal case chalte. Yes. No, there is a, where the cause of action is arose of that offences and where accusatory is decided and where the complaint is decided, it depends upon all these points, where which court having jurisdiction, where accusatory is decided, where cause of action is done and where complainant is residing. Regarding criminal case. Okay. And civil madhe where property is situated. Yes. Okay. Next section. Yes. Section 80. I think we had studied section 79 already. Yes. Yes, sir. Yes. Right. Yes. Yes. Then next section, section 80. Section 80. Section 80 is a third exception. Here we completed second exception. Section 80 deal with the third exception. Heading accident and misfortune. Accident, A-C-C-I-D-E-N-T, accident and misfortune. M-I-S-F-O-R-T-U-N-E, misfortune. Into bracket section 80. Next para. According to section 80. Sir, please repeat. Accident and misfortune. M-I-S-F-O-R-T-U-N-E.
misfortune. Section 80. According to section 80, into double inverted comma, nothing is an offense which is done by accident or misfortune. Accident or misfortune, and without any criminal intention or knowledge in the doing of a lawful act in a lawful manner by sir repeat karna please doing of a lawful act in a lawful manner 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 by lawful means sadhan MEANS means lawful means sir last sentence repeat kara please yes lawful means the doing of a lawful act in a lawful manner by lawful means 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 with proper care care and caution kaji CAUTION 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 yes double inverted comma complete yes this is the section 80 read along with me nothing is an offense to offense honar nahi which is done by accident karan to jo ka offense zalela hai to offense kasa zalela hai which is done by accident apghatane to zalela hai offense accidentally zalela hai or misfortune
किंवा एक दुर्दैव म्हणून झालेला आहे, ऍक्सिडेंट किंवा मिसफॉर्च्युन झालेला आहे, एक दुर्दैवी घटना झालेली आहे, एक ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा मिसफॉर्च्युन झालेला आहे तिथं, म्हणून ती घटना ऑफेन्स होणार नाही, ती घटना ऑफेन्स होणार नाही, ती ऍक्टिव्हिटी ऑफेन्स होणार नाही, अँड अँड विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन, आणि ती घडत असताना कुठल्याही प्रकारचं क्रिमिनल इंटेन्शन नाहीये, विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन और नॉलेज, किंवा नॉलेज ही नाहीये, क्रिमिनल इंटेन्शन पण नाहीये आणि नॉलेज ही नाहीये, आणि ती घडलेली कशी आहे, ऍक्सिडेंटली, ते कशी घडलेली आहे, मिसफॉर्च्युनेटली घडलेली आहे, मिसफॉर्च्युन झालेला आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, क्रिमिनल इंटेन्शन नाहीये, नॉलेज नाहीये. इन डुईंग ऑफ लॉफुल ऍक्ट, आणि ती केवळ एक लॉफुल ऍक्ट होती, तिची काय घटना होती, ती एक लॉफुल ऍक्ट होती, इन लॉफुल मॅनर, आणि ती लॉफुल मॅनरने, लॉफुल पद्धतीमध्ये चालू होती, घडत होती, लॉफुल मॅनर, ओके, बाय लॉफुल मीन्स, आणि ती घटना घडण्यासाठी, ती ऍक्टिव्हिटी घडण्यासाठी, ते जे काय कृत्य, ते कृत्य करण्यासाठी, ते ऍक्टरेस करण्यासाठी जे काय मीन्स होते, साधनं होते, ते पण लॉफुल होते, ते पण लॉफुल होते, अँड आणि विथ केअर अँड कॉशन, आणि ती घटना जी काय ऍक्टिव्हिटी होती ती करण्याकरता प्रॉपर केअर, काळजी पण घेतली होती, कॉशन केअर पण घेतली होती, काळजी पण घेतली होती, आणि एवढं सर्व करूनही, म्हणजे पहा ती कृत्य कशी झालेलं होते, ती एक लॉफुल ऍक्ट आहे, लॉफुल मॅनरने केली होती, लॉफुल मीन्सने केली होती, प्रॉपर केअर घेतलं होतं, प्रॉपर कॉशन घेतलं होतं, तरी पण त्यामध्ये काय झालेलं आहे, मिसफॉर्च्युन झालेलं आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, आणि तिथं क्रिमिनल इंटेन्शन नाहीये, नॉलेज नाहीये, तर मग ती जी काय ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी ऑफेन्स नाही. गॉट इट? येस येस सर येस सर. आपण एक उदाहरण घेतलं होतं बघा फर्स्ट किंवा सेकंड लेक्चर मध्ये, एक लहान कुऱ्हाडीने एक शेतकरी झाड तोडत होता, तिथून जाणारा एक तिथून जातोय पेडिस्टेडियम आहे, त्याच्या डोक्यात ते कुऱ्हाडीचा दांडा फायर्स ऑफ झालेला आहे आणि त्याच्या डोक्यात लागलेला आहे. ओके, मग इथं त्या इन्सिडेंटला आपण हा सेक्शन ऍप्लिकेबल करू. ओके, तर आपण असं म्हटलं होतं त्या इलस्ट्रेशन मध्ये की तो ऑफेन्स नाहीये, आपण असं म्हटलं होतं की कारण तो ऍक्सिडेंट आहे, आपण असं म्हटलं होतं. आता पहा, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय ऍक्सिडेंट ऑर मिसफॉर्च्युन. मग ते जे काय कुऱ्हाडीचा दांडा फ्लायज ऑफ झाला ते काय झालेलं आहे, ऍक्सिडेंटली झालेलं आहे, मिसफॉर्च्युनेटली झालेलं आहे. ओके, विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन, तिथं क्रिमिनल इंटेन्शन होतं का, नाही. तिथं नॉलेज होतं का, नाही. तो जो काय शेतकरी आहे, तो जो काय फार्मर आहे, तो जो काय झाड तोडत होता, त्याला इंटेन्शन होतं का, नाही. त्याला माहित होतं का, नॉलेज होतं का, की ह्या कुऱ्हाडीचा दांडा फ्लायज ऑफ होणार आहे आणि तो लोखंडी भाग उडून एखाद्या तिथून जाणाऱ्या पेडिस्ट्रियनच्या डोक्यात लागणार आहे, हे त्याला माहित होतं का, नव्हतं. ओके, आता डुईंग अँड लॉफुल ऍक्ट, आता हे झाड तोडणे तसे इलिगल आहे, परंतु ते थोडस आपण झाड तोडणे हे इलिगल आहे मान्य आहे, परंतु आता इथं हे लॉफुल ऍक्ट आहे, कारण ते एक छोटस झाड असेल, ओके, ते मध्ये येत असेल रोडच्या, म्हणून तो तोडत असेल, म्हणून आपण त्या ऍक्टिव्हिटी आपण म्हणूया लॉफुल ऍक्ट. लॉफुल ऍक्टिव्हिटी आहे का, आहे, लॉफुल मॅनर. आता ते लॉफुल मॅनरने करत होता का, तो लॉफुल मॅनरने करतो. ओके, लॉफुल मीन्स, त्यांनी जी काही हॅटचॅट म्हणजे छोटी कुऱ्हाड वापरली होती ती लॉफुल मीन्स आहे का, होती. प्रॉपर केअर अँड कॉशन, त्यांनी प्रॉपर केअर घेतलं होतं का, हो. कॉशन घेतलं होतं का, हो. तरी पण काय झालेलं आहे, मिसफॉर्च्युनेटली आणि ऍक्सिडेंटली ती जी काय घटना आहे ती घडलेली आहे, म्हणून आपण म्हणू शकतो का तिथं क्रिमिनल इंटेन्शन होतं किंवा तिथं नॉलेज होतं, तर नाही, तिथे क्रिमिनल इंटेन्शन पण नाही, तिथं नॉलेज पण नाही, म्हणून आपण त्या ऍक्टिव्हिटीला काय म्हणलं गेलं होतं, ऍक्सिडेंट म्हणलं होतं. म्हणून हा सेक्शन 80 सांगतो की ती घटना आहे ती ऍक्सिडेंटली झालेली आहे, मिसफॉर्च्युनेटली झालेली आहे, म्हणून तो ऑफेन्स नाही. गॉट इट सर? आता नाशिक मध्ये जी गॅस गळतीने लहान मुलांची डेथ झाली, तर ते कशात येईल, निष्काळजीपणा नाही होऊ शकत, निग्लिजन्स. तर तिथे प्रॉपर केअर अँड कॉशन घेतली नाहीये, तर जो काही हेड असेल तो लायबल आहे. प्रॉपर आपण पूर्ण सेक्शन वाचा,
प्रॉपर केअर अँड कॉशन हे पहा क्रिमिनल इंटेंशन आहे किंवा नाही. इथं आपण दोन्ही गोष्टी नाहीयेत म्हणून सांगितलं. क्रिमिनल इंटेंशन पण नव्हतं, नॉलेज पण नव्हतं. पण इथं ह्या सेक्शन मध्ये हे पण सांगितलेलं पहा की ती जी काय ऍक्ट आहे ती लॉफुल असली पाहिजे. ती जी काय ऍक्ट करण्यापाठीमागे जी काय पद्धत आहे वापरली आहे ती पद्धत पण मॅनर आहे ती लॉफुल असली पाहिजे. त्याचबरोबर जी काय ऍक्टिव्हिटी आहे ती लॉफुल ऍक्टिव्हिटी करण्याकरता जे काय मीन्स आहेत साधन आहेत ते पण लॉफुल असले पाहिजे. आणि हे लॉफुल ऍक्ट, लॉफुल मॅनर, लॉफुल मीन्स आणि त्याच्याबरोबर प्रॉपर केअर आणि प्रॉपर कॉशन हे सर्व गोष्टी असून पण ऍक्सिडेंट झाला किंवा मिसफॉर्च्युन झालं तर मग हा सेशन सेक्शन 80 ऍप्लिकेबल होतो, अदरवाइज नॉट. एक एक्झाम्पल अजून सांगू शकता का सर? सर रोड ऍक्सिडेंट जे होतात त्यावेळेस पण केअर क्रिमिनल इंटेन्शन वगैरे काही नसतं पण त्यामध्ये मग तो एक्सक्यूज आहेच का त्याच्यामध्ये? येस. परंतु आता रोड ऍक्सिडेंट परत दोन प्रकार पडतात की एक क्राऊडेड चौक आहे, क्राऊडेड प्लेस आहे आणि क्राऊडेड प्लेस मध्ये जो काही त्या व्हेकलचा ओनर आहे तो रॅशली आणि निग्लिजेंटली ड्राईव्ह करत आहे किंवा रॉंग साईडने ड्राईव्ह करत आहे किंवा त्याचं जे काही व्हेकल आहे त्या व्हेकलचं प्रॉपर केअर अँड कॉशन घेतलेलं नाही तर मग हा सेक्शन 80 चा तो डिफेन्स कोर्टाकडे मागू शकेल का? नाही नाही. हे पहा आता येस, आता सेक्शन 80 चा तो डिफेन्स कधी मागू शकेल पहा. उदाहरण घेऊ आपण, एक व्हेकल आहे, एक त्याचे फोर व्हीलर आहे आणि ड्राईव्ह करणे ही कशी ऍक्टिव्हिटी आहे, लॉफुल आहे का? येस येस. म्हणजे कशी? आपल्या आपल्या रॉंग आपल्या साईडने जाणे, राईट साईडने जाणे आपण आपल्या योग्य साईडने ती लॉफुल ऍक्टिव्हिटी आहे. ओके. लॉफुल मॅनर आहे. ओके. लॉफुल ऍक्ट, लॉफुल मॅनर. आता जे काय त्याने साधनं वापरले ते कसे लॉफुल मीन्स आहे, लॉफुल मीन्स आहे. परंतु त्यांनी प्रॉपर केअर अँड कॉशन, फॉर एक्झाम्पल त्याच्या गाडीचे ब्रेक बऱ्याच दिवसापासून फेल झाले होते तरी पण त्यांनी काय केलेलं आहे ते नीट करून घेतले नाहीये आणि त्यांनी ती गाडी तशीच काय केलेली आहे विदाऊट ब्रेकची क्राऊडेड प्लेस मधून चालवत आहे तो. ओके. आणि ऍक्सिडेंट तिथं काय झालेला आहे, एखाद्याला इंजुरी कॉज झालेली आहे. मग सेक्शन 80 ऍप्लिकेबल होईल का? नाही. त्याची त्याची ती ड्युटी आहे की त्याचं जे काही व्हेकल आहे ते व्हेकल ते कसं असलं पाहिजे त्यांनी ते मेंटेन ठेवलं पाहिजे. ओके. प्रॉपर केअर अँड सर्व्हिस करणं ही त्याची ड्युटी आहे. ओके. तर बऱ्याच वेळेस रोडवर तर कुत्र आडवं आलं आणि म्हणून ऍक्सिडेंट झाला अशा बऱ्याचशा घटना होतात, त्यात डेथही होतात. सपोज एखाद कुत्र्याला वाचवायला गेला आणि दुसऱ्या गाडीवर जेव्हा त्यावेळेस काय येणार? तर इथे हे सर्व गोष्टी हे चारही घटक तपासले जाणार. तिथे लॉफुल ऍक्ट आहे का, लॉफुल मॅनर आहे का, लॉफुल मीन्स आहेत का, प्रॉपर केअर आहे का आणि प्रॉपर कॉशन आहे का, या सर्व गोष्टी असतील तरच सेक्शन 80 ऍप्लिकेबल होईल, अदरवाइज नॉट. येस. फॉर एक्झाम्पल येस सर, गॉट इट. येस. फॉर एक्झाम्पल एक मी एक साधा व्यवसाय करतोय कुठलाही. फॉर एक्झाम्पल मी माझ्या घरामध्ये एक फॉर एक्झाम्पल केमिकल काहीतरी मी एखादा प्रोडक्ट बनवतो आणि विकतोय. मी एक केमिकल प्रोडक्ट कुठला तरी बनवतो आणि विकतो आणि मला माहिती आहे की हे जर केमिकल प्रॉडक्ट मध्ये केअर आणि कॉशन नाही घेतली तर त्याच्यामुळे दुसऱ्याला काय होणार आहे, इंजुरी कॉज होणार आहे माझ्या शेजारच्या लोकांना किंवा माझ्या विसिनिटीमधल्या सर्व लोकांना काय होणार आहे, मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणार आहे. ओके. आता जर मी तिथं लॉफुल ऍक्ट आहे का, आता माझी जी काय ऍक्टिव्हिटी आहे ती लॉफुल आहे का? आहे, कारण मी त्याच्यावरती माझं लाईव्हलीहूड आहे. ओके. म्हणजे मी माझी म्हणजे माझ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये खूप मोठी फॅक्टरी टाकत नाहीये, अगदी लघु उद्योग करतोय मी माझ्या घरातल्या घरात. ओके.